विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी ज्योती, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. शेकडो वर्षांची परंपरा असलेली जयाद्री ते सह्याद्री ही जेजुरी ते पाटण निकरने जनाई देवी पायी पदयात्रा यंदाही उत्साहात पार पडली आहे. या सोहळ्यात समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंच अशा सह्याद्री डोंगर माथ्यावरील काउद्रा येथे शेकडो जनाई भक्तांनी आणि निसर्गप्रेमींनी राज्यात उत्तम पर्जन्यवृष्टी आणि निसर्ग वृद्धीकरिता नारळ फोडून भंडारा व झाडूफळ बीजांची उधळण करत वसुंधरा जनाई देवीची प्रार्थना केली आहे. या उत्साहाचा प्रारंभ जेजुरीतून सुरू होतो. यावेळी संपूर्ण जेजुरी गाव आपल्या जनाई देवी निसर्ग यात्रेच्या प्रस्थान सोहळ्याला निरोप देण्यास एकत्र येत असतो. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शेतकरी अनिल टेळे यांनी 1.5 एकर टरबुजाची लागवड 1 लाख रुपये खर्चून केली आहे. या 1.5 एकर टरबुजातून त्यांना 3.5 लाखांचं उत्पन्न मिळालंय. खर्च वजा जाता पहिल्या वर्षी निव्वळ 2.5 लाखांचं उत्पन्न मिळालं असून लगेच त्याच बेडवर दुसरी लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दुसऱ्या टरबूज पिकासाठी फक्त 50 ते 60 हजार खर्च येणार असून मार्केट असंच राहिल्यास किमान 3 लाखांचा निव्वळ नफा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. घरफोड्या करताना टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवत मुंबई ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपी मागील 3 महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून जेलमधून परतला होता. विशेष म्हणजे घरफोड्या करताना दुकानांचे घरांचे टाळे तोडण्यासाठी त्यांनी विशेष कटावणी बनवून घेतली होती. मुंबई ठाणे परिसरात त्यांनी तब्बल 41 घरफोड्या केल्या असून 2 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिल्याची माहिती कोळशेवाडी पोलिसांनी दिली आहे. आमचे कोळशेवाडीचे पोलीस स्टेशनचे DB पार्टीचे API भोसरे आणि त्यांचा स्टाफ हा रात्रीला रात्रग्रस्त घरात असताना काही चोर पळून जाताना मिळाले. परंतु त्याच्यातला एक चोर जो अटल चोर घरफोड्या होता त्याने 41 घरफोड्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे. अशा घरफोड्याला आम्ही पकडलेलं आहे. त्याच्याकडे 2 कटावण्या आम्हाला मिळाल्या आहे. कटावण्या त्यांनी खास घरफोडी करण्यासाठी म्हणून तयार करून घेतलेल्या आहेत. कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मनसेनं नवीन मुंबई महापालिकेवर ढोल वाजवा मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलं. कोरोनामुळे मयत कामगारांना नवी मुंबई महापालिकेकडून देणारे 5 लाख रुपये त्वरित मिळावे, समान काम समान वेतन आणि कोरोना काळात भत्ता दिला जावा या प्रमुख मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालिका आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता दाढीवाला असे संबोधून टीका केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले काल धुळे दौऱ्यावर आले होते. या दरम्यान मंत्री आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान नुकत्याच 4 राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचं सकारात्मक परिणाम महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आगामी निवडणुकांमध्ये दिसून येतील असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. तसेच या 4 राज्यांच्या निवडणुकीचा सर्वात मोठा परिणाम हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बघायला मिळतील आणि मुंबई महानगरपालिकेवर आगामी महापौर हा भाजपचा असेल तर उपमहापौर हा RPIचा असेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केलाय. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातमीपत्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी कडाळे एसटी डेपो येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. हा रोजगार मेळावा 16 मार्च रोजी होणार आहे अशी माहिती देतानाच माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी बोलताना सरकार रोजगार देऊ शकत नाहीत, यांनी या काळात कोणतंही महत्वाचं काम केलेलं नाही आणि त्यांच्याकडून ती अपेक्षाही नाही अशी टीका शिवसेनेवर त्यांनी केली आहे. KDMC रुक्मिणीबाई रुग्णालयातील एका डॉक्टरने एका महिला रुग्णाला उपचार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मात्र त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा बिल लावल्याने रुग्णांचे नातेवाईक थक्क झालेत.
बिल न भरल्याने 12 दिवसांपासून हॉस्पिटल रुग्णाला सोडत नसल्याने याबाबत काल सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय गाठत आरोग्य अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या मांडलाय. तसेच संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा थांबवण्यात आलाय. यवतमाळ येथील घाटंजी तालुक्यातील आंबडी येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मधुकर बावणे असं गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. तर वनप्राण्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याने शेतकरी भयभीत झालेत. सदर शेतकरी शेतात जात असताना कळपातील एका रानडुकराने हा हल्ला चढवला. शेतकऱ्याने आरडाओरडा करून स्वतःची सुटका करून घेतली तर एका शेतकऱ्याने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. त्याचबरोबर वनविभागाने या घटनेची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांकडून दिला आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसलाय. निवडणुका झालेल्या 5 राज्यांपैकी एकमेव पंजाब हे राज्य काँग्रेसच्या ताब्यात होतं. मात्र तिथेही काँग्रेसला हादरा देत आम आदमी पार्टीने जोरदार धक्का दिलाय. बाकीच्या राज्यातही काँग्रेसला म्हणावं तसं यश संपादन करता आलं नाही. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील G23 नेत्यांनी महत्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीत 5 राज्यात लागलेल्या निकालाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेतृत्व बदलण्याची मागणीवरही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामाचं बिगुल वाजलंय. 26 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. पण त्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसलाय. स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीचा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसण्याची शक्यता आहे. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.